आपल्याला सर्वांना शिवराज सिंग चव्हाणजी आणि मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही। पण धनंजय मुंडेजी, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ही तुमची तळमळ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसते आहे। आणि खऱ्या अर्थाने या निमित्ताने दोन महत्त्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होतात। पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्यांनी ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात, तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय। आणि त्याचवेळी आमच्या लक्षात आलं, मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले, आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, कॅबिनेटचा निर्णय घेतला, दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही। पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय, याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे। मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो, आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी, समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, 50 TMC पाणी वाहून जाणारं हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ। पहिल्या टप्प्यात 50 TMC पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू। मला सांगताना आनंद वाटतो, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली, या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं जे मराठवाड्याच्या हिश्श्याचं पाणी होतं पण ते पाणी कुठेतरी पळवून नेण्यात आलं होतं। महायुतीच्या सरकारने 11,726 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतंय आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोहोचवतोय। आपल्याला कल्पना आहे, आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे, शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलंय। पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय, आमचा शेतकरी गेले 25-30 वर्ष म्हणतो आम्हाला 7 दिवस 365 दिवस दिवसा वीज द्या, अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते, रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे। आणि म्हणून आपण निर्णय केला, या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली। मला सांगताना आनंद वाटतो, 12,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलंय, 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 18 महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर 365 दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ, कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही। शेतकऱ्याकरता काम करणार हे सरकार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने एवढंच सांगतो,
जायकवाडी टप्पा दोन करता 536 कोटी रुपये आपण दिले. माजलगाव धरणातनं, माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातनं 85,000 हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे, जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभं आहे त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा. आज मी अधिक बोलणार नाही. धनंजय मुंडेजी, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरोखर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करतात. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो, मंचावरचे आम्ही सगळे नेते, तुम्ही कृषी मंत्री म्हणून जी जी मागणी कराल त्या मागणीच्या पाठीशी उभे राहू. आणि एवढंच नाही, मामाजी आले आहेत. मामाजी बोलणारा व्यक्ती नाही आहे, मामाजी करणारा व्यक्ती आहे. ये करणे वाला आदमी आहे, ये बोलणे वाला आदमी नाही आहे. और मामाजी अगर यहां आए हैं तो जो जो बातें आपने यहां पर कही, मैं देख रहा था आप बात कर रहे थे और वही मामाजी दिल्ली फोन लगा लगा के एक एक चीज को सुलझा रहे थे. यहां जो जो बातें हमने कही है, मेरा विश्वास है मामा जी जैसे ही दिल्ली पहुंचेंगे एक एक चीज को सुलझाकर हमारे लिए एक एक सौगात मामा जी देंगे. मैं मामा जी का बहुत बहुत स्वागत करता हूँ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.